अपने राष्ट्रीय अध्यक्ष श्री नितिन गडकरी जी ज्यांचं भाषण ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहात ते गुजरातचे मुख्यमंत्री श्री नरेंद्र मोदी जी सुधीर मुनगंटीवार जी मुंबईचे ज्यांनी हे अधिवेशन यशस्वी केलं ते आपल्या मुंबईचे अध्यक्ष श्री राज पुरोहित श्री विनोद तावडे मंचावरील सर्व मान्यवर आणि या सभेला उपस्थित असलेल्या बंधू आणि भगिनींनो मी सर्वप्रथम सगळे मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय नेते आपल्या महाराष्ट्रात आले त्यांचं तुमच्या वतीने मनापासून स्वागत करतो। मुंबई मध्ये अधिवेशन कसं होणार, कोण येणार नाही येणार, पण नरेंद्र मोदी येणार नाही अशा बातम्या पसरल्या होत्या, ते आता आपल्या मध्ये उपस्थित आहे, टाळ्या वाजवून त्यांचा कडाडून स्वागत करतो। आज देशासमोरचे दोनच प्रश्न मला महत्त्वाचे वाटतात, असंख्य प्रश्न आहेत परंतु त्याच्याबद्दल मान्यवर नेते बोलणार आहेत, एक महागाई आणि दुसरा भ्रष्टाचार। काल किती रुपयाने पेट्रोल वाढलं असं तुम्हाला मी विचारतो, किती रुपयाने वाढलं, किती? ही शेवटची वाढ आहे का अजून वाढ होईल असं वाटतंय? हे सरकार जर याच पद्धतीने चाललं तर 2 वर्षात 100 रुपये प्रति लिटर पेट्रोल होईल अशा प्रकारची अवस्था आहे। ह्या सरकारचा दर्जा तर घसरला आहे पण रुपया सुद्धा घसरला आहे। मला अभिनंदन करायचंय गोव्याचे मुख्यमंत्री पर्रिकर यांचं, त्यांनी निर्णय केलाय की पेट्रोलचे कितीही भाव वाढले तरी आमच्या राज्यात पेट्रोलचा भाव मी वाढवणार नाही, त्याचा बोजा ग्राहकाच्या डोक्यावर घेणार आहे। मग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असा निर्णय का घेत नाही? महाराष्ट्रामध्ये पेट्रोलवर जवळजवळ 28% टॅक्स आहे आणि कालच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की हा टॅक्स मी कमी करणार नाही। मला त्यांना सांगायचं, टॅक्स कमी केला नाही तर आम्ही तुम्हाला घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही। आज पेट्रोलियम मंत्री रेड्डी यांनी सांगितलंय की ही दरवाढ परत घेणार नाही। आम सभेच्या वतीने मी सांगू इच्छितो सरकारने कोणती उपाययोजना करावी, नाहीतर काल केलेली दरवाढ परत घ्यावी। तुमची मागणी आहे की नाही दरवाढ परत घ्यावी? ही दरवाढ केंद्र सरकारने परत घ्यावी, नाही तर 31 तारखेला भारत बंद आहे। आज दुपारी बीपीसीएल भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ने आपला नफा किती आहे, या वर्षात त्यांना 1300 कोटी रुपयाचा नफा झालाय, या क्वार्टर मध्ये 3950 कोटी रुपयाचा फायदा झालाय आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ने बीपीसीएल ने आज दुपारी प्रत्येक शेअरला 1 बोनस शेअर दाखल देणार असं जाहीर केलेलं आहे। जर बीपीसीएलला 1300 कोटी रुपयाचा फायदा झालेला आहे तर मग ग्राहकाच्या डोक्यावर हे भार कशासाठी असा माझा सवाल आहे। आज पेट्रोलला मिनिमम भाडं किती आहे सांगा तुम्ही, आज रिक्षाचं भाडं काय मुंबईमध्ये? 27 रुपये करावा अशी मागणी आहे आणि त्यामुळं ह्या महागाई, पेट्रोलियम पेट्रोल वाढलं, डिझेल वाढलं तर रेल्वेचे दर वाढतात, रिक्षाचे दर वाढतात, बेस्टचे दर वाढतात आणि मालाच्या ने आणण्याचे दर वाढतात आणि महागाईमध्ये प्रचंड वाढ होते। ही महागाई आम्ही चालू देणार नाही आणि हे महागाई करणार सरकारही आम्ही बदलल्याशिवाय राहणार नाही असा संकल्प या सभेच्या निमित्ताने आम्ही करतो।
भ्रष्टाचार 2G स्पेक्ट्रम मध्ये 176,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला आणि आपल्या मुंबईत आदर्श भ्रष्टाचार झाला की नाही आदर्श सोसायटीचा। राज्याच्या 3 मुख्यमंत्र्याला साक्षीसाठी बोलवलेलं आहे, त्यांना साक्षीसाठी बोलू नका। जेल डिपार्टमेंट द्या, जेल कोणी मागत नाही। तुम्ही म्हणाल कशासाठी, कारण मला जर उद्या जेल डिपार्टमेंट दिलं तर मी तिहार जेल मध्ये नवा जेल बांधणार आहे ओनली फॉर काँग्रेस, कारण या देशामध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या काँग्रेसवाल्यांसाठी तिहार मध्ये स्वतंत्र जेल बांधावा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्यामुळे हे महागाई आणणार, हे भ्रष्टाचार आणणार केंद्राचं आणि हे ना करतं महाराष्ट्राचं सरकार, ज्याने जगाच्या इतिहासात नसेल की ज्या सरकारने गेल्या 12 वर्षांमध्ये 60,000 कोटी रुपये पाटबंधारे खात्यावर खर्च केले, त्याच्यातून 1% फक्त पाणी वाढलेलं आहे, 1% पाणी अवेलेबल झालेलं आहे शेतीसाठी। गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, गुजरात दुष्काळ होता पण त्यांनी नर्मदेचं पाणी बंद नळातून नेऊन सौराष्ट्रचा दुष्काळ कायमचा घालवला आणि शेतीमध्ये एक क्रांती केली। जे त्यांना जमलं ते महाराष्ट्राला का नाही? आपली वीज कधी जाईल ह्याचा नेम नाही, पण गुजरातमध्ये 12 महिने 24 तास वीज आहे, हे शक्य झालेलं आहे। त्यामुळे महाराष्ट्राचं हे करंट भ्रष्ट अकार्यक्षम सरकार हे आपल्याला बदलायचं आहे। आणि म्हणून जनता जनार्दनाने जे परिवर्तन देशात आणि महाराष्ट्रात आम्ही करू इच्छितो त्याला आशीर्वाद द्या, साथ द्या, समर्थन द्या अशी मागणी करतो आणि माझं बोलणं संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।